पहाटेचे 5:30 होत आहेत. वॉकला निघालोय आम्ही आणि काल लक्ष्मी पूजनानंतर फोडलेले हे फटाके. काय फटाके फोडलेत, बाप रे, फटाकेच फटाके. लहान मुलांनी बनवलेला हा शिवनेरी छान सैनिकांनी सजवण्यात आलाय. चला शिवनेरीमध्ये एंट्री करून बघूया आतून कसा वाटतोय हा किल्ला. अगदी छान बनवलाय, मस्तच. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे पाडव्याचा दिवस आणि शनिवार आहे. आज मी ओवाळणार नाहीये यांना, कारण आम्हाला सुतक आहे, तर त्याचमुळे कालची लक्ष्मी पूजन कालचं झालेलं नाहीये. आणि आज ना आमच्याकडे काही स्पेशल गेस्ट येणार आहेत. तर आपल्याच पैकी एक आपली मैत्रीण सोनल धामणकर, जिचं फूड चॅनल आहे, म्हणजेच मेजवानी बाय सोनल असं या नावाचं तिचं एक चॅनल आहे आणि एक व्लॉग चॅनल सुद्धा आहे, जी माझ्या व्हिडिओजना कमेंट करत असते. आणि आपल्यापैकीच एक आहे, अशीच यूट्यूबवरूनच ती मला भेटली, ओळख झाली आणि आम्ही दोघीही यूट्यूबर म्हणून मग आम्ही एकमेकींशी नंबर शेअर केले, कारण काही क्वेरीज असतात, काही आपल्याला डाऊट्स असतात, ते विचारायला, आपला अल्गोरिदम चेक करायला कधी कधी बरं पडतं असं एकमेकींचं हे करायला, म्हणून आम्ही नंबर शेअर केले. मग बोलायला लागलो आणि छान अशी मैत्री झाली. तर ती असते नाशिकला, ती आहे विदर्भची आणि आज ती येते माझ्याकडे. ॲक्च्युली ती निघाली आहे लोणावळ्याला, तर जाता जाता पुण्यात भेटायचं आमचं ठरलं, तर मी म्हटलं घरीच ये, घरासारखं दुसरा चांगला ऑप्शन काय असू शकतो ना. तर ती आज येते आणि तिच्या हातची ती तर्री पोहे आम्हाला करून घालणार आहे. माझ्याकडे कधीच तर्री पोहे बनलेले नाहीत आणि मी कधी बनवलेले नाहीत, आमच्याकडे नसतात पण, तर ती आज आपल्याला ते बनवून दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, चला बघूया की कसं कसं होणार आहे आमचं आजचं मीटअप. आणि ना खरं तर मी असं ठरवलंय की ज्या समजा मी नाशिकला आले तर नाशिकला कोण राहतं, तर सविता राहते, आता आमची तेजू नाशिकला आहे जी कॉलेजसाठी आहे आणि ही सोनल आहे नाशिकला. तर मी जेव्हा त्या शहरात येईन तेव्हा तिथल्यांना नक्की आवर्जून भेटायचा प्रयत्न करणार आहे. आणि असंच वेगवेगळ्या सिटीमध्ये जर का गेलो आणि अगोदरच आपल्याला कळालं की या सिटीमध्ये या राहतात, तर नक्कीच भेटायचा प्लॅन करू. स्पेशल असं मीटअप वगैरे मी ठेवायचं सध्या प्लॅन करत नाही आहे. एक 20,000 पुढे तरी सब्स्क्रायबर हवेत असं माझं मत आहे. ते टार्गेट कम्प्लीट झालं की मी नक्कीच मीटअप ठेवणार आहे. तर चला आजचा हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त वाटलं तू आलीस. मी तुला घरीच बोलवायचं. प्रीतीश म्हणत होता केवढा आहे मुलगा त्यांचा, दाखव मला. मी आता तुझं हे दाखवलं त्याला, सारखं फोटो दाखवले. किती लागतात साधे बोल हे करायला ना चरणाला. हो चिपते तो हात धुतो. सोनल घरी आल्या आल्या लगेचच तिला कामाला लावलेलं आहे आणि तर्री पोहे करायचं काम आता सुरू झालेलं आहे. बघूया आपण 1 by 1 स्टेप की कसे बनणार आहेत हे तर्री पोहे. मग मसाला भरतायला दुसरीकडे लसूण वगैरे. लसूण वेगळं काय असतं? हा तरी लागेल ना लसूण. लसूण आणि आलं कोथिंबीर आलं हो आलं. काय तरी मध्ये वेगळं काही नसतं, मसाले थोडं वेगळे असतात. हो थांब तुला भाजेल वगैरे मी काढते. ते खूप गरम होत. ती ब्रेकफास्टच्या वेळेतच पोहोचणार होती, त्यामुळं ब्रेकफास्टसाठीच हे तर्री पोहे करायचे ठरले होते. पण तिला थोडंसं ट्रॅफिकमुळे यायला लेट झालं, त्यामुळे आता डायरेक्ट आमचा ब्रंचच होणार आहे आणि इथे दोघी मिळून आम्ही तयारी करतो आहे. तर बघू शकता मेन काम सगळं सोनलनीच केलेलं आहे, कारण तर्री पोहे हा प्रकार मी कधीच केलेला नाही आहे यापूर्वी. पोहे नॉर्मलच असतात, आपण जसे नेहमी बनवतो तसे, पण तिने जी काही ही तर्री बनवली ना ती अप्रतिम बनली होती. अगदी 2 दिवस घरामध्ये त्या तर्रीचं कौतुक सुरू होतं, इतकी टेस्टी ती बनलेली होती.
तर बघू शकता इथे की खोबरं तिने छान भरपूर असं तेल टाकून भाजून घेतलं. त्या अगोदर तिने खडे मसाले भाजून घेतले आणि खड्या मसाल्यामध्ये धने, तमालपत्र, थोडीशी दालचिनी आणि थोडीशी मिरी, वेलची छोटी आणि मोठी दोन्ही असं तिने सगळं छान व्यवस्थित भाजून घेतलं आणि नंतर त्याच कढाईमध्ये खोबरं भाजून झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटोसुद्धा छान भाजून घेतलेला आहे. तिची जी मसाला करण्याची ही जी काही पद्धत होती ना ती मला खूप आवडली. खूप मन लावून ती स्वयंपाक करत होती आणि अगदीच ते टेस्टमधून कळालं आम्हाला की खूपच भारी झाली होती करी. पोह्यांसाठी ती कांदा चिरतीये तोपर्यंत मी इकडे टोमॅटो भाजून घेतला आणि हे करत करत आमच्या दोघींच्या छान अशा वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा सुरू होत्या. त्यामध्ये यूट्यूब रिलेटेडसुद्धा बऱ्याचशा गप्पा झाल्या. किती भांडे भरवायचे ना. आमच्याकडे असा असा मसाला मी पाहिलं तुझं छान बनवते तू. तरी पोह्यांचा हा मसाला आता छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार. तर बघू शकता की किती टेम्पटिंग दिसतोय. जे काही खडे मसाले भाजून पेस्ट करून आपण आता इथे हा जो मसाला भाजून घेतोय त्याचमध्ये तिने हळद आणि लाल तिखट आणि घरचा आमच्याकडे अवेलेबल असणारा थोडासा मसाला घातला आणि गरम मसाला घातला आहे. या व्यतिरिक्त काहीच घातलं नव्हतं पण काय टेस्ट आली होती या तर्रीला. तर्रीसाठी लागणारे जे काही चणे आहेत, छोटे छोटेवाले चणे जे माझ्या सासूबाईंनी गावावरून आणलेले आहेत, ते मी काल रात्री भिजायला घातले होते आणि नंतर कुकरला प्रॉपर शिजवून घेतले. तर तिने मला ना इथे एक टिप दिली की मी ना खूप सारं मीठ टाकून ते चणे शिजवले होते. तर तिचं असं म्हणणं की मीठ थोडंसं कमी घालायचं म्हणजे ते प्रॉपर पटकन शिजतं, अदरवाईज ते शिजत नाही. तर अशा काही बऱ्याचशा तिने छोट्या छोट्या टिप्स हा स्वयंपाक करताना मला दिल्या आणि खरंच भारी आहे सोनल. एकदम वाटलंच नाही की आम्ही दोघी पहिल्यांदा भेटतो आहे. चिकन टाकते त्याच्यामध्ये दादांचं आवडतं. या लोखंडी कढाईमध्ये असा हा छान मसाला भाजून घेतला प्रॉपर तेल सुटेपर्यंत आणि ज्या कुकरमध्ये ते चणे शिजवले होते ना त्या कुकरमध्ये नंतर हा मसाला आम्ही ट्रान्सफर करणार आहोत. जशी आज माझी आणि सोनलची भेट झाली तशी नक्कीच आपल्या सगळ्यांची होणार आहे. मैत्रिणींनो, मला तुम्हा सगळ्यांना भेटायचं आहे, फक्त एक योग्य वेळ यावी लागते आणि आज ती वेळ सोनलची आणि माझी जुळून आली आहे. तशीच नक्की आपली सुद्धा येणार. आम्ही पहिल्यांदाच खातोय बघ, ही तर्री पोहे आम्ही खाल्लेलेच नाहीयेत. आता तू जे आम्हाला करून घालशील ते आमच्यासाठी तर्री पोहे, आयडल तर्री पोहे. एक्सपेक्टेशन जर का हाय झाले आमचे आत्ताच आणि बाहेर हा घे काय हवंय. बाहेर जर का आम्हाला तसं नाही मिळालं, बाहेरची टेस्ट थोडीशी वेगळी असू शकते. ओके, ही आपण घरी केलेली मसाले किंवा थोडासा फरक पडतोच. आता हे बघ, इथे जे मसाले आहे ना तुझ्याकडे ते मसाले विदर्भात नाही राहत. तिखटच असत ना किती असत. आता जर तू तुझ्याकडचा काळा मसाला जर टाकला नसता तर असा असा रंग नाही, मग थोडा लालसर रंग. बरं, म्हणजे तुमच्याकडे कसं असतो मग कलर, लालसर असतो का? हो, चलो. कारण मला मी घरी बरंच काही केलेलं आहे, मी टिफिन पण केलेले काय सांगते आणि मी फूड बिझनेस पण केला, बिर्याणी, नॉनव्हेज. म्हणजे तुला मुळात आवड होती पूर्वीपासून. माझं कसं झालंय, माझं ना वेळेनुसार ते डेव्हलप होत गेले. मला नव्हती आवड, मी काहीही आईच्या हाती हाताखाली केलेले नाही. ओनली अभ्यास आणि खेळ बस, आणि नंतर हॉस्टेल लाईफ.
कारण तुमच्या सोय असेल ना गावाला तशी, जिथे तू राहतो तिथे सिटी असेल. हो महानगरपालिका. येस. मग मी खेडेगावात राहिलेली आहे आणि जिथे फक्त 10वी शाळा असते आणि त्यानंतर 11वी 12वी वेगळी इकडे, बीएससी वेगळी इकडे, तीही हॉस्टेलला आणि नंतर पीजी पण एम एस डब्ल्यू मी केलं ना तेही हॉस्टेलला कोल्हापूरला. नंतर एमबीए तर मी नंतर केलं, आता प्रीती झाल्यानंतर केलं एमबीए. यामुळे मला कधी स्वयंपाकाची आवडच नाही गाई नव्हती. पुरणपोळी तर अजून पण धड जमत नाही. आता जमत मला असं वाटतं की ते जेनेटिक पण असतं. आता माझ्या वडिलांचं हॉटेल स्वीट मार्ट हा मी पाहिले. तू एका ह्याच्यात सांगितले बहिणींचा ब्लॉग होता बघ, तुम्ही सुट्टीला गेलेला. झालं झालं तर्री पोहे बनवले खरे, पण प्रीतीशला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता हे खायचे कसे असतात, आणि मला पडलेला प्रश्न की हे वाढायचे कसे असतात. तर सोनल इकडे तेच दाखवतीये की प्लेट बनवतीये ती. बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने खायचं असतं आणि हे खरंच आमच्या भागात बनलं जात नाही, त्यामुळे आम्हाला काहीच आयडिया नाही आहे. अजून तरी घ्यायची आहे तिथून तरी तरीच घरी तरीच नाही नाही हा मग ती सळ कशी करायची म्हणजे मग बाकी द्यायची का थोडी नाही म्हणजे देऊ शकते असं घ्यायचं. खा तू खा तू सांग मला कशी झाली. अजून याच्यापेक्षा जास्त तर्री असते. अजून खरंच तिथे काहीच नाही. आता आपण घरी करायचं म्हटलं तरी थोडस कशी आहे टेस्ट कशी आहे पण नको तू दे बनवले तू दर नाही नाही तू दे आमच्या घरी पंधरा पदार्थ मेजवानी बाई सोनल तर्फे प्रस्तुत आहे तरी पोहे पाहुण्यांनी खावे आस्वाद घ्यावा आणि सांगावं की कसं झालंय पाहुण्यांनी आणि घरच्यांनी पण. आयुष तुला खावड पोहे हवेत ना. आहोंना नेहमी हाय प्रोटीन ब्रेकफास्ट लागतो, त्यामुळे पोहे इतके मनापासून आवडत नाहीत, पण आज मात्र डबल टिबल त्यांनी त्या तरीसोबत पोहे एन्जॉय केले आणि अगदी मनापासून सोनलचं कौतुक. हॅपी दिवाळी आणि ये आमच्याकडे अजून नक्की नाशिक आल्यानंतर आयुषकडे नाशिक त्र्यंबकेश्वर आणि तुमची सप्तशृंगी देवी एका सुगरणीकडून दुसऱ्या सुगरणीला आणि आजची तरी पोहे खरंच टेस्टी होते. खरंच टेस्टी होते. मला पण छान वाटलं असं वाटलं नाही नवीन घरी आपण बोललो होतो त्यामुळे मला असं जवळचीच वाटते कारण आपण बोलतो. मला म्हणजे मला सुरुवातीला असं वाटलं थोडं नर्वस की आता बोलली फोनवर का तसं मला जाणवलं ते म्हणूनच तुला म्हटलं नाही गं मला असते आपल्या असं एकदम अनोळखी नव्हतो ना आपण आपण बोललो खूप वेळा नक्की भेटत नाशिकला नाशिक मध्ये कोणी नव्हतं आमचं तर आता आमची सोनल आहे नाशिक मध्ये. हो आम्ही सोनलकडेच येणार नाशिकला आल्यावर नक्कीच नाही. आणि नाशिक हे पाहण्यासारखंच आहे चांगलं आहे असं. अजून काय म्हणू आता व्हिडिओज तुझे तर बघण्यासारखे असतात. अरे बाप रे थँक्यू सो मच. आणि सोनल तुम्ही जरा अपील करा ना अपील विसरताय तुम्ही अपील करा ना. तेच आता मी तेच करते ना की सोनलच्या रेसिपीज नक्की बघा जी तुम्ही ऑलरेडी कमेंट्स मध्ये कधी तिच्या कमेंट्स पाहिले असतील की सोनल धामणकर असं नाव येतं तिचं. तर तीच ती सोनल आहे ही जी मला युट्यूब कडूनच मिळाली आहे ऍज अ फ्रेंड आणि आता आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. आताच नाही आम्ही खूप दिवसांपासून एकमेकांना
विषयी बोलत आहोत. तेव्हाच ठरलं होतं की कोण पहिलं कोणाच्या सिटीतही आलं तर त्यांनी नक्की घरी यायचं. तर हिचा योग अगोदर आलाय. आता नक्कीच मी पण जाईन नाशिकला, तेव्हा सुद्धा व्हिडिओ बनवेन. आणि सोनलच्या रेसिपीज बघा. आता तिचं नवीन चॅनल आहे मेजवानी बाय सोनल, नक्की बघा. रेसिपीज अगदी साध्या, सुटसुटीत आणि आपल्याला समजतील अशा आणि टेस्टी बनणाऱ्या आहेत. मी तिच्या बऱ्याचशा रेसिपीज ट्राय केल्या आहेत. पण व्हिडिओज खूप छान असतात मला, म्हणजे कॉन्टेंट जे काही तू दाखवते ना ते खूप छान वाटतं. आणि मी तुला जसं म्हटलं की तुझे जे जेवणाचे जे म्हणजे रेग्युलर तू जे बनवतात ते बघितल्यानंतर पण असं वाटतं की रोजचं आपलं जेवण असं असावं, एकदम साधं सात्विक आणि मस्त. क्रेडिट गोज टू हबी. काय करू, भाकरी आणि भाजी. काय करू, भाकरी आणि भाजी. काल सुद्धा लक्ष्मी पूजेला आमच्याकडे भाकरी आणि भाजी होती. मला पण भाकरी आवडते. पण आमचं कसं आहे कॉम्बिनेशन, भाकरी सोबत सगळ्याच भाज्या आवडतात असं आहे. आणि असं आहे का, ओके, आमच्याकडे काही भाज्या चालतील, पालेभाज्या कुठलीही भाजी. मला जर एक वर्ष तुम्ही दोन टाइम भाकरी दिली ना खाईल म्हणजे एवढं हे करणार करून घालणार कंटाळत की यार दोन दोन वेळा भाकरी. सध्या सुरू आहेत आमच्याकडे दोन वेळा भाकरी. पण मग ते माझं आता कसं होतं की आता जी रेसिपी आपण करतो ती खाल्ली जातेच ना, असं होत. पूर्वी कसं असायचं की फक्त कुठला सण असेल, समारंभ असेल ना, तर पुरणपोळी किंवा गव्हाचे पदार्थ खाल्ले जायचे. बाकी रोज सकाळी संध्याकाळी भाकरी आणि दूध जास्त खायचे लोक, दुधाचे पदार्थ खायचे. त्यामुळं आणि शारीरिक कष्ट पण होतो त्यांचा. आता चालू करायची ना डिसेंबर पासून बाजरी, थंडी येते. ज्वारी ऑल टाइम खाऊ शकता तुम्ही. तर असं झालं आमचं छोटंसं मीटअप. आणि लवकरच आपल्या सगळ्यांचंसुद्धा होणार आहे. आणि ही आहे सोनलची नवीन कार किया सोनेट. आणि अगदी नवीनच आहे ही, पहिलीच ट्रिप होती या कारची. सोनल बाय, हॅपी जर्नी, एन्जॉय युअर ट्रिप. नक्की, चला बाय.